回一致。ダダマ。嫌だ。भारतीय जनता पार्टीचं जयसो भारतीय जनता पार्टीचं जयसो संजीवात मागे बढो हम तुम्हारे साथ है संजीवात मागे बढो हम तुम्हारे साथ है कामगार नेता कैसा हो संजीवात नेता हो भारतीय जनता पार्टी मला जो चार्ज आज घ्यायचा होता त्या चार्ज घेण्याच्या दिवशी मी दादांना आणि नानांना कळवलं की मी आपण खऱ्या अर्थाने मला माझी नियुक्ती केली पण आपणच मला बसवा जर माझी नियुक्ती आपण केली तर मला निश्चितपणे आपण बसवा त्या चेअरवर आणि त्या निमित्ताने हा खऱ्या अर्थाने सोहळा मी आज आयोजित केला महाडाच्या वतीने आजच्या या सोहळ्याला माननीय रावसाहेब दानवे पाटील साहेब केंद्रीय मंत्री तथा आपले प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते मी या चार्ज घेतोय तसंच या सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे साहेब तसेच माझे सहकारी या राज्याचे उद्योगमंत्री माननीय अतुलजी सावे साहेब माझी बहीण मला सातत्याने पाठीशी असणारी महिला आयोगांचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय महिला मोर्चाचे अध्यक्ष विजेता हिराटकर तसेच माझे दुसरे नेते माननीय प्रदेशाचे उपाध्यक्ष वैधानिक विकास महामंडळाचे चेअरमन डॉक्टर भागवतजी कराड साहेब तसेच बाल हक्क आयोगाचे चेअरमन प्रवीणजी घुगे साहेब आमचे मित्र आमदार प्रशांत बमजी आमचे दुसरे मित्र प्रवीण प्रदेशी जी सूरज लोळगे जी शिरीष बोराळकर जी बापू घडामळे सर्व आज जे जे कार्यक्रमाला पदाधिकारी सर्व या शहराचे सुहासजी सिरसाट जी तसेच सर्व नगराध्यक्ष आमदार नगरसेवक आणि सर्व जुने नवीन सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामगार आघाडीचे सर्व असंघटित क्षेत्रात असलेले माझ्यावर काम करणारे सर्व कार्यकर्ते पत्रकार बंधूंनो आज आपण सर्व आला या महाडातर्फे मी प्रथमता इथं येण्याकरता आपलं प्रथमता स्वागत करतो आपले आल्यामुळं खऱ्या अर्थानं या माझ्या नियुक्तीला ताकद मिळाली आपण सगळे आले आणि ही ताकद घेऊन मला या सरकारमध्ये बरीचशी कामं करायची आणि या आपण दिलेल्या ताकदीचा उपयोग गोर गरीब वंचित लोकांच्या उत्थानासाठी त्यांना घर निर्माण करून देण्यासाठी मी करणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं एक हार्ड कार्यकर्ता हार्ड कोरचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो मी नाना आणि दादांचं तसंच माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसोबत आभार व्यक्त करतो की नाना दादा आणि मुख्यमंत्री साहेबांनी एका छोट्याशा कार्यकर्त्याला ज्याची जात दिसत पण नाही पाहिली तरी अशा छोट्या कार्यकर्त्याला त्याच्या कामाहून
अपन नियुक्ति के लिए खूब खूब आभार कर सर्व कार्यकर्ता कहला पाजे भारतीय जनता पार्टी तो एवड घर अपन निश्चितपने जो हा आशीर्वाद दिला सर्व मंत्री अतुलजी सावे है विजयताई है डॉक्टर कराड़ साहब है या सर्वानी मला जी साथ दिली आणि माझी नियुक्ती केली निश्चितपणे मी त्यांच्या या नियुक्तीला खऱ्या अर्थाने मी शोभा वाढवेल निश्चितपणे दर्जेदार काम करेल नाना 30 वर्ष 31 वर्ष झाले मला मी तुम्ही तर माझे तुम्ही आणि दादा माझे सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहे आता तुम्ही मला काय काय माझे माझ्याबद्दल बोलता मला भीती वाटू लागली त्याला फक्त विनंती करतो काही गोष्टी जे तुम्हाला माहिती तर तुझ्याजवळच ठेवा आज मी आता सभापती झालो त्यामुळे मला मला तुम्हाला आणायची भीती वाटली होती मी दादा आणि नानाचं कारण मी त्यांच्या समोर वाढलो आणि त्यांच्या समोर वाढल्यामुळे त्यांना माझ्या सर्व गुणांचं अवगुणांचं खऱ्या अर्थाने सगळ्या काही गोष्टी त्यांना माहिती आहे निश्चित नाना पण 30 वर्षापासून काम करणारे आणि कोणत्याही गरिबाला म्हणजे कचरा वेचणाऱ्या महिलेपासून तर माझ्या त्या स्मशान भूमीमध्ये प्रेते जाणाऱ्या माझ्या स्मशान जोगीला जो अंतर्विधीचे कार्यक्रम करतो त्या स्मशान जोगीला सुद्धा घर देण्याचं स्वप्न मी इथं महाडावर बसल्यावर पाहत आहे आणि निश्चितपणे त्यामध्ये सर्व येणारे जाती धर्माच्या गरिबाचं उत्थान करण्याचं काम मी करणार आहे आपल्या माझ्याकडनं काही चुकले असेल आज कार्यक्रमामध्ये दादा आणि राणा तुमच्या विजयताई अतुलजी हे सर्व डॉक्टर कराड आणि सर्व आलेली मंडळी की महाराजा या कार्यक्रमामध्ये आमच्या खूप काही राहिलं असेल आता बरेच जण म्हणते एवढा मोठा कार्यक्रम का केला तर दादा हे महाराजची गल्ली सुद्धा माहित नव्हती बऱ्याच लोकांना मला बऱ्याच बोल आले की नेमकं यायचं कुठं मग मी एमडी साहेबांना म्हणलं साहेब आपलं नुसतं घर द्यायचं काम नाही लोकांपर्यंत जायचं काम आहे लोकांना आपली ओळख झाली पाहिजे लोकांनी आपली ओळख करून घेतली पाहिजे त्यांना घर आपण कसं देतो हे समजलं पाहिजे अर्ध्या लोकांना महाडा घर कसं देतं हेच माहिती नाहीये तर या कार्यक्रमामुळे माझ्या कार्यक्रमात गोरगरीब जनता येणार आहे असंघटित कामगार येणार आहे ज्यांना घराची गरज आहे ते कामगार येणार आहे त्यामुळे निश्चितपणे आणि माझे नेते यांचं स्वागत माझ्या ज्या तिथं नियुक्ती झाली ते मोठ्या फाटावाणं झालं पाहिजे लोकांना कळालं पाहिजे जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याला कुठं बसवतात तर तो काम करण्याची त्याची ताकद त्यांना कळाली पाहिजे निश्चितपणे दादा नाना येणाऱ्या काळात तुम्ही जी मोठी जबाबदारी देणार तुमच्या मनावर झाल्यानंतर जी मोठी जबाबदारी देणार त्याला मी पूर्णपणे करून दाखवेन फक्त तुमच्या मनात येऊ द्या येणाऱ्या सगळ्या जबाबदारीला पार पाडू शकतो तुम्ही दिलं मला कामगार नेता केलं इतकं वाजवलं असंघटित कामगार महाराष्ट्रात जमवला आणि त्यांना एक न्याय न्यायाचा विश्वास देण्याचं काम मी महाराष्ट्रामध्ये घडवून आणून दाखवलं